रामकृष्ण हरी। नमस्कार मित्रांनो, मी गौरव मेंगाने पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची, सर्व सबस्क्रायबर, सर्व लाईक करणारे, सर्व कमेंट करणारे या सर्वांची मी एक क्षमा मागतो, माफी मागतो। खूप काळ व्हिडिओ अपलोड केला नाही, काही वैयक्तिक कारणामुळे मी त्या व्यस्त शेड्यूलमध्ये व्यस्त असल्या कारणाने व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही। परंतु आता ही नवीन व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे। सर्वप्रथम माझे सबस्क्रायबर, हे सबस्क्रायबर आता 6,000 सबस्क्रायबर झालेले आहेत, या सर्व सबस्क्रायबरांचे आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीने जे लाईक करतात, जे प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत असतात, त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे पकवास शिकणारे असतील, ज्यांना पकवास शिकायची उत्सुकता निर्माण झालेली आहे, त्यांना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पकवास वाजवता येईल। अगदी साध्या पद्धतीने भजन कीर्तन यामध्ये हरिपाठामध्ये पकवास साथ करण्यासाठी हे पकवास लेसन मी पाठवत असतो। काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार। व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। रामकृष्ण हरी। नमस्कार मित्रांनो, आणि ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर जे सुरुवातीचे अक्षर असतात, जे बोल असतात, काही लोकांनी कमेंट केल्या की तुम्ही व्हिडिओ पाठवता परंतु आम्हाला सुरुवातीचे जे बेसिक बोल असतात ते कोणते आहेत ते शिकायचे, तर ते मला या व्हिडिओतून आपल्यासमोर सादर करायचे आहेत। जे बेसिक सुरुवातीवर आपण हात कसा टाकावा, पकवाजावर सुरुवात कशी करावी, सुरुवातीची अक्षरं कोणती, या अक्षरांची ओळख करून मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्वप्रथम अक्षर आहे ता, आपला हात असतो। तुम्हाला जो हात जास्त वापरता येईल तो हात तुम्ही शाईपुडीवर, धुमापुडीवर वापरू शकता। माझा हा उजवा हात आहे म्हणून मी उजव्या हाताने या शाईपुडावर वाजवतो। काही लोक डाव्या हाताने शाईपुडावर वाजवतात, तरी चालेल। सर्वप्रथम जी अक्षरांची ओळख आहे ती पहा। ही पहिली हातांची ओळख पाहून घेऊ। ही आहे करंगळी, ही अनामिका, मध्यमा, तर्जनी आणि अंगुठा। ही 5 बोट आहेत आपल्या हाताची। या 5 बोट ही उपयुक्त आहेत आपल्याला पकवाजावर साथ करण्यासाठी। तर सर्वप्रथम अक्षर आहे ता। हे ता अक्षर कसं वाजवलं जातं, तर करंगळीने या शाईपुडाच्या मध्यभागी करंगळीने आघात, करंगळी टेकून सर्व बोटांनी आघात करावा। अंगुठा हा बाहेर राहील, गजऱ्याच्या बाहेर, आणि करंगळीने आघात करून करंगळी टेकून ठेवावी, असा हाताने आघात करावा आणि करंगळी टेकवावी। अक्षर आहे ता। सुरुवातीचं अक्षर आहे ता, ज्याला आपण थाप म्हणतो, ही ताची थाप। सर्व बोटाने आघात केलेले आहे, बाकीची सर्व बोट वरती आहे, करंगळी फक्त टेकून राहिलेली आहे ता। पुढचं अक्षर आहे दी। या दीनसाठी या 4 बोटांचा उपयोग करायचा, अंगुठा हा बाहेर असेल आणि आघात करावा। अक्षर हे दाबून न वाजवता उघडपणे वाजवावं। कोणती बोट शाईपुडीवर टेकवलेली नाहीये, सर्व बोट वरती आहे दी। ध्वनी येतोय बघा दी। सर्वप्रथम अक्षर होत ता, दी, ता, ही दोन अक्षर झाली। त्यानंतर पुढचं अक्षर आहे तीट। हे तीट कसं वाजवलं जातं, हा अनामिका आणि मध्यमा या दोन बोटाने मध्ये शाईपुडीवर मध्ये दाबून ती वाजवावा। ती पहा, ती, 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 ती,
त्याच ठिकाणी ट हा तर्जनीने तीर्थाच्या ठिकाणी मध्यभागी वाजवावा. टी टी ट पहा टी ट टी ट टी ट तर सुंदर प्रकारे दहा तीट वाजवेल. त्यानंतर हे तीट झालं, ता झालं, दी झालं. त्यानंतर आपल्या अक्षरामध्ये एक धा येतो. हा धा कसा वाजवावा? इकडून आपण हा ता वाजवतो, इकडून ताचा आघात आणि धुमापुडी. या धुमापुडीवर वरती, धुमापुडीच्या वरती ओपन उघड्या पद्धतीने असा आघात करावा आणि इकडून ता वाजवा शाईपुडीवर. हा आघात झाला दहा. दहा अक्षर आहे दहा. इकडून ता, इकडून ओपन धुमापुडीवर, याला ग म्हणतात. धुमापुडीवर ओपन जे उघड्या पद्धतीने वाजवतात ती अक्षर म्हणजे वरती, धुमापुडीच्या वरती ग घी हे वरती झाली अक्षर आणि इकडून ता, इकडून ग, इकडून ता म्हणजे झाला धा. धा 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 हे दहाचे अक्षर आहेत. त्यानंतर या धुमापुडीवर, धुमापुडीवर मध्यभागी दाबून, धुमापुडीवर मध्यभागी दाबून प वाजवला जातो, ते वाजवला जातो. ही अक्षर आहे ही धुमापुडीवर मध्यभागी दाबून वाजवली जातात. आपण अक्षर ऐकलं असेल तिटकता गदिगण. हे तिटकता गदिगण कसं वाजवलं जात पहा. शाईपुडीवर टी ट टी ट क, धुमापुडीवर मध्ये क क टी ट क ता. हे अक्षर ता गदिगण. गदिगण कसं वाजवलं जात पहा. ग ग वरती पहिला दी, आपण दीन अक्षर पाहिलेलं आहे ग दी. दुसरा ग, गदिगण मधला दुसरा ग हा क सारखा वाजवावा. ग ग दी ग न, न म्हणजेच ती. अक्षरांमध्ये पहा आपण धा कसं वाजवावं, ता कसं वाजवावं, दीन तीट तीट कता गदिगण, ग घी के क ही अक्षर आपण शिकलो. ही सुरुवातीचे अक्षर आहेत. या सुरुवातीच्या अक्षरांमध्ये आपण पाहू शकता की सुरुवातीला काय वाजवलं जातं. या पक्वाजावर ही सुरुवातीचे अक्षर आहेत. यानुसार वेगवेगळे बोल तयार होतात. त्या बोलांच्या व्हिडिओ मी आधीच पाठवलेले आहेत. उदाहरणार्थ रामकृष्ण हरी, वारकरी ठेका, साधा वारकरी ठेका, त्याच पद्धतीने भजनी ठेका, लग्गी, या पद्धतीचे बोल पाठवलेले आहेत.
तर यामध्ये मी सुरुवात कशी करावी, सुरुवातीचे अक्षर कोणते आहेत, काही लोकांनी प्रश्न केलेला की कशी वाजवावी ते त्याबद्दलही व्हिडिओ करा, तर सर्वांचं मी आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा. आणि यापुढे व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर येत जाईल, मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि तुम्हा सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद सोबत नक्की राहू द्या. व्हिडिओ जास्तीत जास्त आवडली तर लाईक करा, त्यानंतर आपल्या चॅनलला खाली सबस्क्राईब करा. सबस्क्राईब म्हणजे हे बेल आयकॉन आहे रेड बटन, ते क्लिक करा. त्यानंतर कमेंट करा खाली, आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला सर्व बोल दिले जातील. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा आशीर्वाद प्रेम सोबत राहू द्या. राम कृष्ण हरी.